आकाशवाणी नागपूर विना डुंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या बातम्या देत ठळक पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांच्या पोषण आधारित अनुदान दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राज्यातील तेरा लाख पंचेचाळीस हजार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती आणि सदुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाप्रसंगी नागपूरच्या दीक्षाभूमीवर दोनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं दुपारी त्यांचं आगमन होईल त्यानंतर ते श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देतील आणि मंदिरात नवीन दर्शन रांग संकुलाचं उद्घाटन करतील या संकुलात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दहा हजारांहून अधिक भाविकांसाठी प्रतीक्षालय सामान कक्ष स्वच्छतागृह आरक्षण तसंच प्रसाद आणि माहिती केंद्र अशा सर्व वातानुकूलित सार्वजनिक सुविधांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे या नवीन दर्शन रांग संकुलाची पायाभरणी पण पंतप्रधानांनी ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये केली होती निळवंडे धरणाचं जलपूजन आणि लोकार्पण तसंच सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे याखेरीज पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ करतील महाराष्ट्रात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शहाऐंशी लाखांहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम दिल्यानं त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे त्यानंतर पंतप्रधान गोव्यासाठी रवाना होतील गोव्यात मडगावच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सदतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथं आजपासून पुन्हा उपोषण सुरु केलं आहे उपोषण सुरु करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला याआधी दिलेली चाळीस दिवसांची मुदत संपली असून सरकारनं आपल्या मागण्यांकडं गांभीर्यानं लक्ष दिलं नसल्याचं ते म्हणाले मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे देखील अद्याप मागं नसल्याचं त्यांनी सांगितलं कायद्याच्या चौकटीत बसेल असं पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण मराठा समाजाला देण्याची मागणी ज ांग यांनी यावेळी औषध किंवा सलाईन सुद्धा घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मराठा बांधवांनी लोकशाही मार्गानं आंदोलन करावं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी आलेल्या नेत्यांना शांततेनं परत पाठवावं असं आवाहनही त्यांनी समाज बांधवांना केलं दरम्यान या पत्रकार परिषदेदरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत उपोषण न करण्याची विनंती केली सरकार आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला मात्र जरांगे यांनी उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात माध्यमांशी बोलताना मराठा समाजाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे राज्य सरकारची देखील भूमिका स्पष्ट असून मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी मराठा समाजानं धीर धरावा आरक्षणासाठी तांत्रिक आणि न्याय्य बाबींवर मंथन सुरु आहे असं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक अर्थात पीएन के खतांवर पोषण आधारित अनुदान दर एनबीएस निश्चित करण्यासाठी खत विभागानं दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आगामी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एनबीएसवर बावीस हजार तीनशे तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत या खतांची सुरळीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पी अँड के खतांवरील अनुदान चालू वर्षाच्या रब्बी हंगामासाठी मंजूर दरांच्या आधारे प्रदान केलं जाईल यामुळे शेतकऱ्यांना अनुदानित परवडणाऱ्या आणि वाजवी दरात खतांची उपलब्धता सुनिश्चित होईल या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता त्याचबरोबर राज्य शासनानं जाहीर केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचं ई केवायसी पूर्ण करणं तसंच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राबवली होती या मोहिमेद्वारे राज्यातील तेरा लाख पंचेचाळीस हजार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत पीएम किसान योजना जेव्हा नव्यानं सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे एक कोटी एकोणवीस एक लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती त्यापैकी सुमारे पंच्याण्णव लाख शेतकरी पात्र ठरले मात्र वरील अटींची पूर्तता न केल्यानं तेराव्या आणि चौदाव्या हप्त्यात त्यापैकी पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांना पीएम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला पंधराव्या हप्त्यासाठी ई केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली आहे दरम्यान राज्य शासनानं घोषित केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याचं उद्या शिर्डी इथं होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार असून यासाठी कृषी विभागानं एक हजार सातशे वीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मुंडे यांनी दिली नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या साक्षीनं राज्य शासनानं दोनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देऊन तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या शुभकार्याची काल मुहूर्तमेढ रोवली नागपूर इथं सदुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर काल ही घोषणा करण्यात आली यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अधिकृत एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई प्रमुख पाहुणे डॉक्टर आफिनीता चाई चाना आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सदस्य यांची उपस्थिती होती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश प्रक्षेपित करण्यात आला नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाच्या स्तरावरील कामं होतील यामध्ये या संपूर्ण बावीस पूर्णांक ऐंशी एकर परिसराचा कायापालट केला जाणार असून आज सत्तर कोटी रुपयांचा धनादेश दिला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबोधित करताना नागपूर हे शहर देशाच्या अतुट श्रद्धेचं केंद्र आहे त्यामुळे कोणत्याही निमंत्रणाशिवाय कोणीही बोलावल्याशिवाय या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय बाबासाहेबांवरील श्रद्धेपोटी एकत्र येतो त्यामुळे ठिकाणी जे काही निर्माण होईल ते भव्य आणि जागतिक दर्जाचं असेल असं सांगितलं जगातील काही देशांमध्ये युद्ध सुरू असताना आज भगवान गौतम बुद्धांचं स्मरण करण्याची आवश्यकता आहे त्यांनी दिलेला विश्वकल्याणाचा आणि शांतीचा संदेश आत्मसात करण्याची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना केलं राज्याचे माजी ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात गेल्या सदतीस वर्षांपासून दीक्षाभूमी इथं संकल्प या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो अनुयायांकरिता भोजन वितरणाचं आयोजन केलं जातं यावर्षीही तेवीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबरपर्यंत अनुयायांना भोजनाचं अविरत वितरण करण्यात येत आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात येणाऱ्या अनुयायांमार्फत रेल्वे आणि अन्य ठिकाणी त्रास सहन करावा लागतो ते रेल्वे आणि इतर ठिकाणी झुंडशाही आणि गुंडशाही प्रमाण वागतात यावर आवर घालण्यात यावा अशा आशयाची जनहित याचिका ॲडव्होकेट अविनाश काळे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती यावर उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी ही अप्रासंगिक याचिका आहे आणि एका व्यक्तीला होणारा त्रास जनहित नसेल असं सांगून ही याचिका फेटाळून लावली विशेष अभियान थ्री पॉईंट झिरो अंतर्गत विविध शासकीय कार्यालयांमध्ये कचऱ्याची सफाई त्याचप्रमाणे अनावश्यक साहित्याची विल्हेवाट प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा अशा उपक्रमांचा समावेश केला जात आहे याच श्रंखलत नागपूरच्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड वेकोली या सार्वजनिक उपक्रम क्षेत्र मुख्यालयात सुद्धा विशेष अभियान थ्री पॉईंट झिरो अंतर्गत स्क्रॅप म्हणजेच जुनं लोखंड तेलाचे पिंप टायर बॅटरी अशा निरुपयोगी साहित्याचं त्याचप्रमाण फाईल्सचं वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे आह अनेक प्रलंबित प्रकरणांच्या फाईल्स निकाली काढल्या जात असून जुन्या फाईल्स वेगळ्या करण्यात येत आहेत स्वच्छता त्याचप्रमाण दस्तऐवजीकरण यासारखे उपक्रम हे वेकोलीच्या कार्यसंस्कृतीचा भाग बनत असल्याचं वेकोलीच्या कार्मिक आणि तांत्रिक संचालन विभागाचे जी पी यांनी सांगितलं केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत नागपूरच्या विभागीय खादी ग्रामोद्योग मंडळाद्वारे दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर इथं पंधरा ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान खादी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनात खादी आणि ग्रामोद्योगाच्या उत्पादनांची चांगली विक्री झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांच्या पोषण आधारित अनुदान दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि सदुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाप्रसंगी नागपूरच्या दीक्षाभूमीवर दोनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार